नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु YouTube चॅनलवर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विज्ञानातील रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री या विषयातील काही महत्त्वाचे घटक सांगणार आहे। MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी विज्ञानाचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्यातल्या त्यात केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयाचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात। स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी ही खूपच महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न। 2019 केमिस्ट्रीसाठी नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना दिलं गेलं आहे? ऑप्शन्स पुढे दिले आहेत। तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला मी केमिस्ट्री या विषयातील महत्त्वाचे घटक सांगेल आणि व्हिडिओच्या शेवटी MPSC परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिला पॉइंट आहे प्लाझ्मा स्टेटचा। प्लाझ्मा स्टेटला मराठीमध्ये आयनायू असे म्हणतात। ज्याप्रमाणे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या तीन अवस्था आहेत, त्याचप्रमाणे प्लाझ्मा म्हणजे आयनायू ही चौथी अवस्था आहे। अतिशय जास्त ऊर्जा असते आणि अतिशय जास्त तापमान असते तेव्हा ही अवस्था अस्तित्वात असते। या अवस्थेचं सर्वात उत्तम उदाहरण आहे सूर्य आणि तारे। प्लाझ्मा स्टेट ही वायूच्या स्वरूपामध्ये असते। प्लाझ्मा स्टेटचे आपण काही उदाहरण पाहू। दुकानांमध्ये जे रंगबिरंगी बल्ब लावलेले असतात त्या बल्बमध्ये नियॉन, झेलियम, आर्गॉन आणि क्रिप्टॉन हे वायू असतात। या वायूंमुळे त्यांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात। नियॉन वायूमुळे लाल रंग, हेलियम वायूमुळे पांढरा रंग, आर्गॉन वायूमुळे जांभळा रंग, क्रिप्टॉन वायूमुळे निळा रंग आणि झिऑन वायूमुळे हिरवा रंग बल्बला प्राप्त होतो। पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, ही सुद्धा एक अवस्था आहे। ही द्रवाची पाचवी अवस्था आहे। ही अवस्था 1920 सर्वात पहिल्यांदा भारतीय भौतिक शास्त्रज्ञ SN बोस यांनी ही संकल्पना मांडली। त्यांच्या या संकल्पनेवर शास्त्रज्ञ आइन्स्टाईन याने द्रवाची पाचवी अवस्था शोधून काढली। ही अवस्था खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करून प्राप्त करता येते। या अवस्थेचं संशोधन केल्याबद्दल 2001 तीन शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक दिला गेला। परीक्षेमध्ये जे घटक महत्त्वाचे आहेत मी तुम्हाला फक्त त्याच पॉइंटची माहिती देत आहे। पुढचा घटक आहे अवस्थांतर म्हणजे चेंज ऑफ स्टेट्स। याविषयी त्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत। पहिला आहे कंडेन्सेशन, दुसरा आहे सब्लिमेशन। पहिला आहे कंडेन्सेशन म्हणजे संघनन। ज्यावेळी वाफ थंड केली जाते आणि त्या वाफेचे रूपांतर थेंबामध्ये होते त्या प्रक्रियेला कंडेन्सेशन म्हणजे संघनन असं म्हणतात। याचं उत्तम उदाहरण आहे ढगाची निर्मिती होणे आणि बर्फ जमा होणे। याचं दुसरं उदाहरण आहे LPG चं। LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। या प्रोसेसमध्ये वायूला दाबून त्याची द्रवामध्ये म्हणजे लिक्विडमध्ये निर्मिती केली जाते। त्यानंतरची स्टेट आहे सब्लिमेशन म्हणजे संप्लवन। या पॉइंटवरती एक प्रश्न विचारला गेला होता। सब्लिमेशन म्हणजे जेव्हा स्थायूचे रूपांतर थेट वायूमध्ये होते त्या प्रक्रियेला सब्लिमेशन म्हणजे संप्लवन म्हणतात। त्याचं उत्तम उदाहरण आहे कापूर। पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे कलील म्हणजे कोलाइड्स। याविषयी ज्या मिश्रणामध्ये द्रव्याचे कण अतिशय लहान असतात आणि ते मिसळल्यासारखे वाटतात त्यांना कलील असं म्हटलं जातं। याचं उत्तम उदाहरण आहे दूध आणि शाई। आता आपण अणूंविषयी म्हणजे ॲटम्स विषयी थोडी माहिती पाहू। अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर या घटकावरती खूपदा प्रश्न विचारला गेला आहे। अणूमधील इलेक्ट्रॉनच्या आणि प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणतात। अणुअंक हा इंग्लिशमधील झेड या अक्षराने दर्शवतात। दुसरा पॉइंट आहे अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास। अणूमध्ये जे एकूण वस्तुमान असते त्याला ॲटॉमिक मास असं म्हणतात। अणुवस्तुमान हे डाल्टन या एककामध्ये मोजतात। अणुवस्तुमानांक हे इंग्लिशमधील ए या अक्षराने दर्शवतात। पुढचा पॉइंट आपण कार्बन डेटिंग पद्धत याविषयी पाहू। कार्बन डेटिंग ही पद्धत एखादा सजीव मृत पावल्यानंतर तो किती कालावधी आधी मृत पावला
हे संशोधन करण्यासाठी कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते. ही कार्बन डेटिंग पद्धत प्रामुख्याने झाडाचं वय काढण्यासाठी मोजली जाते. वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि सर्व प्राणी हे अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. त्यामुळे सर्व सजीवांमध्ये कार्बन 14 हे अन्नाद्वारे शरीरामध्ये जातो. जेव्हा एखादा सजीव मृत पावतो तेव्हा त्याच्या शरीरातील कार्बन 14 हा घटक हळूहळू कमी होतो आणि त्यावरूनच एखादा सजीव कधी मृत पावला हे शोधलं जातं. कार्बनचा हाफ लाईफ 5568 वर्ष आहे. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये केमिस्ट्री या विषयाचे विचारले गेलेले प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, अणूच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर याचं उत्तर आहे 18. दुसरा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे जे थॉम्सन. रेणूमध्ये अणू कोणत्या बलाद्वारे एकत्रित ठेवल्या जाते? याचं उत्तर आहे अंतरेणू. इंग्लिशमध्ये याला इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस असं म्हटलं जातं. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य कोणते? तर याचं उत्तर आहे नियॉन. आणि पाचवा प्रश्न आहे, अनुक्रमांक म्हणजे काय? तर अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची एकूण संख्या. तर मित्रांनो, परीक्षेसाठी ही खूपच महत्त्वाची माहिती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र या विषयातील महत्त्वाचे घटक कोणकोणते आणि महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. तुम्हाला जर MPSC किंवा UPSC संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. त्याची उत्तरे देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि फ्रेशर विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज पहा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.